राष्ट्रवादी युवक कांग्रेस से नागपुर शहर जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी व नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशीष पुण यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे व ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत ग्रुपचा प्रकल्प गुजरातमध्ये नेणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले, ज्यात गुजरात उपाशी महाराष्ट्र उपाशी आणि गुजरातला उद्योगाचा पेटारा महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केलाय. यावेळी नागपूर शहर जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी म्हणाले की महाराष्ट्रात जेव्हापासून ईडीचे शिंदे फडणवीस सरकार आले आहे तेव्हापासून महाराष्ट्राला सतत फसवण्याचे काम या शिंदे फडणवीस सरकारने केले असून आता महाराष्ट्रातील लाखो तरुणांना या प्रकल्पाचा लाभ देण्यात आला आहे. वेदांत ग्रुपचा गुजरातमध्ये हा रोजगार पोहोचवण्याचे काम या सरकारने केले आहे, त्यामुळे आज आंदोलन झाले आणि लवकरात लवकर या सरकारने आमच्या तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प परत आणावा, अन्यथा हिंसक आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष पुंड म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारने वेदांत समूहाला 39,000 कोटींची सबसिडी देण्याचे काम केले होते, मात्र गुजरात सरकारने केवळ 28,000 कोटींचे अनुदान दिले. तरीही ईडीच्या शिंदे फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक हा प्रकल्प केलाय. यावेळी प्रदेश सरचिटणीस सौरभ मिश्रा, शशिकांत ठाकरे, प्रमिलाताई टेंभेकर, ज्योती लिंगायत, रेखा कृपाळे, अमरचंद जैन, सुखदेव वंजारी, नितीन बाकडे, विनोद कावळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. लव्ह यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.